नाशिक जिल्हा परिषद बनावट नियुक्ती प्रकरण आता 180 जणांची यामध्ये फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे आणि या फसवणुकीची रक्कम अगदी कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आतापर्यंत 7 जणांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आणि लोकायुक्तांच्या नावाने बनावट नियुक्तपत्र आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संगणकीय सहीचा वापर करत हे बनावट ओळखपत्र तयार करण्याचं प्रकरण समोर आलंय. शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित उमेश उदावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत मुख्य संशयित उमेश सह जिल्हा परिषद कर्मचारी रवींद्र वाघ, ओळखपत्राची छपाई करणारा अंकुश करडिले आणि बनावट सही करणारा संशयित संतोष जाधव अशा चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चोवीस तास.